पावसामुळे कोकणात नवीन चैतन्य आलेलं आहे, झाडांना नवीन पालवी आलेली आहे आणि जी बीजे आहेत ती अंकुरलेली आहेत. कॅनेडियन ब्लू स्पॅरोने पण 4 अंडी काढलेली आहे. जी नवीन पिढी तिला तयार करायची आहे तिची ही सुरुवात. नमस्कार मित्रांनो, मी परेश कदम कॉलिंग कोकणच्या माध्यमातून तुमचं मी स्वागत करतो आहे. आणि आज मी तुम्हाला आमच्या गावातील पावसाळी वातावरण कसं आहे ते दाखवणार आहे. कोकणातील पावसाचा अंदाज तुम्ही लावू शकता कशा प्रकारे पाऊस पडतो आहे. तर नक्की हा व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट पण करा. मित्रांनो, कोकणातील सकाळची ही वेळ, विहिरीवरती आता सध्या कोणी नाही आहे कारण पाऊस खूप लागतो आहे. विहीर जी आहे ती पाण्याने तुडुंब भरलेली आहे. थोडी अजून पातळी वाढेल पण मान्सून पण पीकवरती आहे. झाडं जी आहेत आजूबाजूची ती सगळी हिरवीगार झालेली आहेत. आमच्या केळी ज्या आहेत त्या मागच्या दाराच्या आहे बघा, तर त्या पण तरारून वरती आलेल्या आहेत. हा आमच्या घराचा मागचा परिसर. तर समोर जी माळाच्या बाजूला दिसते आहे ती रत्तांबीन, त्याच्यावरती इंडियन पिट्टाने म्हणजे जो पक्षी आहे त्याने घरटं बांधलं आहे. खूपच आल्हाददायक असं वातावरण आहे. मित्रांनो, मी म्हटल्याप्रमाणे रत्तांबीच्या झाडावर एक 14-15 फुटावरती इंडियन पिट्टाने घरटं बांधलेले आहे. त्याची व्हिज्युअल जी आहे ती आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. एक खूप रिस्क घेऊन शिडी लावून त्याच्यानंतर सेल्फी स्टिकला कॅमेरा लावून आम्ही तुम्हाला ही दृश्य तुमच्यापर्यंत पोचवतो आहे. सुक्या काटक्या काड्या नायलॉनचे धागे असं सगळं वापरून त्याने हे घरटं बांधलेलं आहे. त्याच्या पण जीवनामध्ये प्लॅस्टिकचा जो शिरकाव आहे तो झालेला आहे. जूनच्या 15 त्याचा प्रजननाचा काळ असतो, त्या दरम्यान तो पहिलं घरटं बांधतो, त्याच्यानंतर 1-3 अंडी घालतो आणि त्याच्यानंतर मग त्याची जी पिल्लं आहेत ती जुलैच्या 15 तयार होतात. तर ही जी प्रोसिजर आहे ती मात्र तो इकडे ह्या रतांब्याच्या झाडावर करणार नाही, कारण हे बघा डेंजरस अटॅकिंग उमले म्हणून जे मुंग्या आहेत त्या इथे आहेत. त्याच्यामुळे जर पुढची प्रोसिजर त्याने केली तर आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. फळभाज्यांसाठी म्हणजे काकडी पडवळ दोडकी, तर जे वेली असतात त्यांना आधार देण्यासाठी माझ्या आईने हे बघा हे याला शिराड बोलतात मालवणीत, तर अशा प्रकारचे सुक्या झाडाच्या फांद्या आणलेल्या आहेत त्याला आधार देण्यासाठी. नंतर थोडी मोठी झाल्यानंतर वरती मांडव घातलं जाईल किंवा झाडं लावलं जाईल आणि त्याच्यानंतर तो वेल जो आहे तो पसरेल. कोकणात पावसाच्या सरी बरसत आहेत आणि कौलारू घरातून पावळा बोलतात त्याला, तर पावळ्यातून पाणी जे आहे ते पाझरत आहे. ह्या बघा जी वाट आहे ना, हे पहिल्यांदा मोठा वारू होता, आता बारक्या झाला. तर आम्ही आमच्याकडे टी व्ही नसायचं, तर इकडे पुढे पाटलांची घरं आहेत, तर हे आम्ही सकाळचे रविवारचे रोज 8 टी व्ही बघू जायचे आणि 12 पाठी यायचे. तर हय आमका भल्लो मोठो साप दिसलेलो, म्हणजे कोबरा जातीतलो होतो आणि आडवं रवलेलो एकदम ह्या रस्त्यावरती असा. आणि लय लहान होता त्यावेळी आणि तिने फणा काढल्याने एकदम किती आठवण हा ह्या वाटेवर इल्यावर आम्ही विसरू शकत नाही. ह्या मातीवरच आम्ही जास्त ते खेळला. आमका घरातले सांगायचे खाली ह्या वाळात जाऊ नको किंवा खाली ह्या नदीत जाऊ नको, पण आमचा मन भयच रमायचा. आम्ही गंडवून बरोबर यायच्याकडे. आमचं पावसाळं तर ह्या नदीतच गेलो, ह्या वाळातच गेलो. गांडूळ म्हणून खाडवळ म्हणून एक प्रकार असता, तर ते गांडूळ आम्ही पकडायचा, छोटे मोठे गांडूळ बोटा एवढे, आणि ते नंतर सुतात धरून ओवायचे आणि त्याचं असं गुच्छा बनवायचं आणि मग तो काठीक बांधून ना आम्ही हे खेकडे पकडायचं. अशी भरपूर आठवणी आहेत आमच्या लहानपणीचे. लहानपण आम्ही जगलाव ॲक्च्युली, असा गेला नाही आमचा पबजी किंवा असा मोबाईलमध्ये. बघा ह्या चाप्याचा झाडा मोठा, ज्यावेळी आमका कुर्ले मिळायचे ना त्यावेळी अशी एक प्रथा होती, कुर्लेचो डेंगो किंवा बारकी कुर्ली, ती ह्या अशी बिळा टाकायची. पहिल्यांदा ह्या बीळ भरलेला असायचा.
आज हा रविवारचा दिवस, आम्ही लहान असतो तर एवढ्यात गळबीळ घेऊन हय ह्या वाडाक मासे पकडूक तरी इला असता, नाही तर मग खरी रानात आईबरोबर आमच्या कुटुंबाबरोबर खरी म्हणजे शेतीची कामं करूक तरी गेलं असतं। हे बघा खालचे बागेतले डुरे पाण्यात तुडुंब भरले आहेत, थोडासाच पाणी रवल्यावरती येऊ का, सर्व केलसारखे निळा पाणी दिसता बघा। आता थोडी थोडी रुजान येऊक लागली आहेत, पाण्यामुळे भाता म्हणजे भातांचे गोटे काय काय रुजले नाही ते वरती इले आहेत। हे बघा इंडियन पिट्टा उडता दिसलो, पहिल्यांदा माणसाच्या सावलीत थांबायचे पक्षी, आता काय थांबतच नाही, म्हणजे आम्ही असे जवळून बघायचं। आणि छोटे छोटे चिमणे आहेत ना, पावसामुळे काय आला हे बघा, हळूहळू सगळे उडान जातात। अजून तीन चिमणे शेवटचे रवलेत, त्याच्यातली एक उडावली, दोन रवलेत आता, त्याच्यातली एक उडाली आणि सगळेच उडाले। भाज्या आता रुजानीला बऱ्यापैकी बऱ्यापैकी रुजानीला, आणि या प्रवाहाबरोबर भाताचे गोटे होते त्याकडे खाली वाहवा नेले, त्याच्यासाठी चिमणे जमलेले। चिमण्यांची मेजवानी रंगतदार जिहाती झालेली आहे। चला आम्ही आता पुढे जाऊया। वाळात पाणी इल्यावर आम्ही लहानपणी गळ बनवायचे, तसेच आमच्यासारखे काय काय पोरगे आता मासे पकडतात, खेकडे पण पकडी। तर आता सुरुवात केलास की तू आता टाकल युवराज, ए युवराज हत माशे वाळात नो, प्रथमेश प्रथमेश तू एक पकडला ना, ए युवराज ने चेहरो दाखवित नाही ते घराकडे मार पडत म्हणू नको, यो बारको बारके कसलो यो मळी होणार आहे, काय करतलास खाणार पाळतलास, तुमच्याकडे हा काय फिश टँक काय खायचं तरी पक्ष्याचा पिल्लू भवा ओरडता, नक्कीच प्रॉब्लेम मध्ये पावसच एवढं लागलो की थंडीन कुडकुडत असणार। ऐका घेता काय तुमका, आम्ही काय हेल्प नाही करू शकत, कारण आम्ही हात लावलो किंवा घरी नेलो तर ती पिल्ला जास्त जगत नाही, ती आपलो संकटाचा सामना स्वतःच केल्याने तर नक्कीच ती पुढे जातात, जगतील तरी नाही तर मरतील तरी। आमच्याकडे घराकडे नेलं मानवी वस्तीत तर जगण्याचे चान्सेस फार कमी। युवराज आता धावत आहे, काय रे हा
गांडूळ जे आहेत ना ते घरी एक लावतात ते खाडू नंतर मालवणी ते का त्याचा मग मासे येतो पकडून अरे बघा वन मिनिट हातात आहे हो बघा बारीक आतावर एवढं बारकोस लागता घरी म्हणजे गळाक तर त्याच्यामुळे मग मासे पकडतात माशांका तर भरपूर आवडता हो बघा हो गळा एकदम बारीक हा गांडूळ मधी काय कोकणात शेतीची कामं जोरदार सुरू झालेली आहेत हे बघा भाजीसाठी वापे तयार केल्याने आहेत लोकांनी तुमच्या शेतकरी नांगरणी करता आता ट्रॅक्टर इले परवा पहिले सगळे जोता होती उंच उंच माड पाणी पिऊन तृप्त झाले आहेत कोकणातले नदी नाले जोरदार व्हायला लागलेले आहेत आपल्या बरोबर काही मित्र आले आहेत आम्ही आज आमच्या ओढ्यामध्ये वरती कोटार बोलतात याला तर तिकडे आंघोळीचा आनंद घेणार तेजस आहे त्याच्यानंतर सौरभ त्याच्यानंतर विघ्नेश नंतर हा ह्याचं सर्वेश आणि केकडे दाखवा केकडे दोन पकडले आहेत सौरभकडे एक आहे आणि त्याला आता आधी आम्ही सोडणार आहोत पाण्यामध्ये नंतर आंघोळीला सुरुवात करणार आहोत पटकन सोडूचे सोडा तर अजून एक उडी मार विघ्नेश विघ्नेशने पहिली उडी मारलेली आहे आणि आता सौरभने दुसरी उडी मारलेली आहे सर्वेश तिसरी उडी तेजसने मारलेली आहे बापरे आणि आता सर्वेशची वेळ पाळी आहे सर्वेशला काय जमणार नाही उडी मारायला ते ऑलरेडी गेलेले आहेत या बांधाच्या खाली आता मी पण आंघोळीला जातोय मित्रांनो हा बघा ओढा आणि याच्यामध्ये आम्हाला बारक्या छोट्या दोन कुर्ल्या मिळाल्या होत्या आणि अजून एक कुर्ली मिळाली आहे तिकडे टाकव रे मी बघा केवढी मोठी आहे कोकणच्या भूमीत घट फुटती दुधाचे घट फुटलेले आहेत हे बघा वाईट पाणी एकदम मजा थोडा ब्लर येतोय काय व्हिडिओ कारण पाण्याची जी वाफ आहे ती कॅमेऱ्यावर बसते ऍक्च्युअली कॅमेरा अजून घेतलेला नाही आहे नक्कीच घेणार आहे आमच्या प्रेक्षकांसाठी आणि हा एक्सपिरियन्स अजून चांगला आम्ही दाखवणार आहोत बघा तो सर्वेश आहे छोटा त्याला पोहायला शिकवणार आहे आपण आणि सौरभ बॉडी बिल्डर सौरभ उडी मार कम ऑन सौरभ जम करतो उलटी उडी मारली आहे सौरभने बॅकफ्लिप मारतो विघ्नेश हो यो बघा वाळा आणि मी आहे साकवावर वाळाच्या अकडच्या तडीसून तक्कडच्या तडीक जाऊसाठी हो साकव जो आहे ना तो उपयोगी पडता हो बघा कॉलिंग कोकणच्या माध्यमातून मुंबई आणि गाव यांचा साकव आम्ही बनलो आहे आम्हाला आनंद वाटतो की कोकणातील पावसाळ्यातील व्हिज्युअल्स किंवा पूर्ण ऋतूतील व्हिज्युअल्स असा मोठा आमचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही अनेक व्हिडिओ बनवणार आहोत जे मुंबई स्थित आमचे लोक आहेत आमचे पाहुणे आहेत आमचे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही कॉलिंग कोकण इकडची जी व्हिज्युअल्स आहेत ती या व्हिडिओच्या रूपाने आम्ही नेहमी त्यांना पाठवत राहणार आहोत साकव माणसांना जोडणारा
मित्रांनो, अशाच नवीन नवीन व्हिडिओंसाठी कॉलिंग कोकणला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा.